बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथे पेन्शन घेण्यासाठी नागरिकांनी रात्रीपासूनच बँकेमध्ये गर्दी केली होती। खात्यावरील पैसे काढण्याच्या नादात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवलेत। इतकंच नाही तर रांगेत उभे राहण्यावरून अनेकांची शाब्दिक चकमकी झाली आहे। लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरती केवळ सकाळी 2 तासच बँका सुरू ठेवण्याची मुभा खरतर देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नागरिक पैशांसाठी अशी गर्दी करतात। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथे पेन्शन घेण्यासाठी नागरिकांनी रात्रीपासूनच बँकेमध्ये गर्दी केली होती। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून। विष्णू, पेन्शन घेण्यासाठी नागरिकांनी रात्रीपासून या ठिकाणी गर्दी केलेली आहे, आपण बघू शकतो सोशल डिस्टन्सिंगचा फार फज्जा उडालेला आहे। एकूणच आपण पाहत आहोत या दृश्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे रात्रीपासून जे वृद्ध लोक आहेत या ठिकाणी आलेले आहेत। मात्र 2 तास या बँका सुरू असल्यामुळं गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे, कारण महिन्याभरापासून पैसे नसल्यामुळं आणि आता पेन्शनचे पैसे त्यांच्या अकाउंटवर राहिले, मात्र काढायचे कसे हा मोठा प्रश्न आहे। बँका सुरू आहेत असं माहिती मिळाली, त्यामुळं 1 दिवस आड बँका सुरू आहेत, रोज बँका सुरू नाहीत, हे महत्वाचं आहे। आणि 1 दिवस आड करून हे या ठिकाणी येत आहेत, रात्री बसवत आहेत, रात्रभर त्यांना पैशासाठी जागावं लागत आहे, मात्र तरीही पैसे मिळत नाही। आणि जेव्हा सकाळ होते त्यावेळेस मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते, घाटनांदूर असेल, माजलगाव असेल, मोठमोठ्या अंबेजोगाई सारख्या ठिकाणी सुद्धा, म्हणजे शहराच्या ठिकाणी जशी गर्दी होते तसेच जे खेड्याचे ठिकाण आहेत या ठिकाणी ही गर्दी मोठ्या प्रमाणात होत। प्रशासनानं काय करावं, प्रशासनाला यावर लक्ष देणार तर कसं, हा मोठा प्रश्न आहे। लोकांनी याची काळजी आणि खबरदारी घ्यायला हवी, मात्र लोक सुद्धा याची खबरदारी घेत नाहीत। मात्र वृद्धांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत, कारण त्यांची आपल्या घरची परिस्थिती अवघड झालेली आहे। नक्कीच विष्णू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आपण बघतो रात्रीपासून खातेदारांनी या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। त्याचप्रमाणे पेन्शनर सुद्धा आहेत, ते रात्रीपासून रांगेत उभे आहेत। दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाल्याचं चित्र आहे।